एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी इथं आलो होतो तर पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण काल ज्या पंतप्रधानांनी केलं त्याच ठिकाणी छत्रपतींच्या मेघडंबरीचा एक मोठा तुकडा पडून तुकडा वरून खाली पडलेला आहे आणि तो कुठेतरी लपून ठेवला होता. सहज इकडे चालताना पाहिलं गेल्या 3-4 दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही हेच सांगतोय की अपूर्ण कामाची उद्घाटन आपण पंतप्रधानांच्या हस्ते का घेतलीत आणि का घेताय याचं एक उदाहरण आपल्याला पाहता येईल. संपूर्ण कामं ही अर्धवट होती तरी आपल्या सर्वांची मुदत 8 दिवस राहिली आहे हे जाणून या भाजपच्या मंडळींनी हे उद्घाटन घेतलंय. अरे बाबांनो, पंतप्रधान हे आपल्या देशाचे सर्वोच्च व्यक्ती असतात, कमीत कमी त्यांच्या जीवाची आलेल्या VVIPची तरी काळजी करावी. मी या ठिकाणी आवाहन करतो सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना, ही खूप मोठी गंभीर घटना आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा अपमान आहे. आपल्यामध्ये थोडी जरी चाड शिल्लक असेल ना तर आपण राजीनामा द्यावा. 8 दिवस राहिलेत फक्त तुमच्या मुदत संपायला, 8 दिवसाकरता तरी राजीनामा देऊन दाखवा, मग आम्ही तुमचं प्रेम ओळखू छत्रपतींबद्दल काय ते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि याचा मराठा समाज म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करतो. भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी केवळ छत्रपतींच्या नावाचा वापर हा मतदानासाठी आणि निवडणुकीसाठी केलेला आहे. त्यांना यांची आस्था नाही आहे, छत्रपतींबद्दल आस्था नाही, छत्रपतींच्या विचारांबद्दल आस्था नाही. केवळ छत्रपतींच्या नावाचा वापर करणं हाच हेतू त्यांचा असल्यामुळं या ठिकाणी जी दुर्घटना घडली हा जर छत्रपतींच्या अंगावर हा तुकडा पडला असता तर त्या छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना झाली असती. आणि हे सगळं केवळ भारतीय जनता पार्टीच्या चमकोगिरीमुळे झालेलं आहे आणि छत्रपतींची सुरक्षितता, मूर्तीची सुरक्षितता यांनी पूर्णपणे घेतलेली नाहीये, त्यामुळे ही घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.